मित्रांनो, तुम्ही चेहऱ्यावर फक्त आनंदीपणाचा मुखवटा लावलात ना, तर त्याचा सर्वात जास्त त्रास कोणाला होतो माहिती आहे? फक्त तुम्हाला। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या या व्हिडिओमध्ये दोन मैत्रिणी आहेत, एकीचं नाव आहे नंदिता आणि दुसरीचं नाव आहे मीना। नंदिता म्हणते, अगं चल लवकर, आधीच आपल्याला खूप उशीर झालाय। मीना तिला घाई करत होती। दोघी एकाच ठिकाणी काम करत होत्या, त्यामुळे त्यांची मैत्री झाली होती। घरही तशी जवळच्याच अंतरावर, त्यामुळे येता जाता त्यांना सोबत व्हायची। मीनाचा घरचा व्याप तसा मोठा होता, घरी सासू सासरे, तिचा मुलगा, नवरा, दीर आणि ती स्वतः। सकाळी सर्व काम आवरून तिला निघावं लागे, पण नंदिताची गोष्ट मात्र जरा वेगळी होती। तिचं देखील लग्न झालं होतं, पण सध्या मात्र ती वेगळी राहत होती। आईबाबांनी एकुलती एक लेख म्हणून लाडाकोडात वाढवलेली, कधी कुठल्या गोष्टींमध्ये कमी ठेवलं नाही। मग तिने स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडला, तेव्हा तरी ते नकार कसा देतील? पण आपण घेतलेला प्रत्येक निर्णय दरवेळी बरोबर असतोच असं नाही ना। माणूस बाहेरून चांगला दिसला, शिकलेला असला, सधन असला, तरी त्यावरून संस्कार ठरत नाहीत ना। लग्नाच्या काही वर्षातच नंदिताला याचा प्रत्यय येऊ लागला। त्याचं ओव्हर पजेसिव्ह असणं, सतत संशय घेणं, पैशावरनं त्रास देणं, कटकटी होणं आणि त्याच्या आईनं यांच्या संसारात सारखी दखल देणं, याचा त्यांच्या नात्यावर जो व्हायचा तोच परिणाम झाला। नंदिताला समजून चुकलं की तिनं चुकीच्या माणसाची निवड केली। आता तिचा जीव तिथं घुसमटू लागला। सतत कैद्यासारखी दिली जाणारी वागणूक तिला असह्य होऊ लागली आणि म्हणून तिनं त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला। ही प्रोसेस पण काही सोपी नव्हती, कारण अजय तिला सहजासहजी डिवोर्स देणार नव्हता, पण तोपर्यंत ती तिथं राहणारही नव्हती। माहेरी तिला जायचं नव्हतं, कारण लग्न तिनं स्वतःच्या मर्जीनं केलं होतं। आईबाबांनी ये म्हटलं तरी ती त्यांच्याजवळ गेली नाही। तिनं तिच्यासाठी एक वेगळा फ्लॅट घेतला, शोधला, भाड्यानं घेतला आणि मग नोकरी शोधायला सुरुवात केली। काही दिवसांनी तिला नोकरी मिळाली आणि मीनासारखी एक चांगली मैत्रीण देखील। आईबाबांना तिची सारखी काळजी वाटे। त्यांनी आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल काय स्वप्न रंगवली होती आणि हे काय होऊन बसलं होतं। तिचा असा संसार मोडणं त्यांच्यासाठी एक प्रकारचा धक्काच होता। आपली मुलगी एकटी राहू शकणार नाही, ती स्वतःला सावरू शकेल का याची त्यांना सतत काळजी वाटायची। म्हणून ते वरचेवर तिला भेटायला जायचे, तिची चौकशी करायचे, पण नंदिता मात्र त्यांचं हसून स्वागत करायची। कधी त्यांच्या समोर तिनं स्वतःचं दुःख मांडलं नाही। जे झालं ते झालं, आता पुढचं आयुष्य माझं आहे असं ती त्यांना सांगायची। मुद्दाम ती दोघं आल्यानंतर त्यांना फिरायला घेऊन जायची, मस्त खाण्याचा बेत करायची। कुठल्याही पद्धतीनं ती त्या दोघांना तिच्या लग्नाचा विषय काढू देत नसे। तिचा तो हसरा, आनंदी चेहरा पाहून आई बाबांना पण वाटे की ही खरंच आपल्या आयुष्यात पुढे जाऊ पाहते, त्यामुळे तेही जुना विषय काढायचा बंद करू लागले। आई बाबांच्या बाबतीत असं नाही। मीना तिची अगदी खास मैत्रीण झाली होती, पण तिच्या समोर देखील कधी नंदितानं आपलं दुःख व्यक्त केलं नाही। इतरांच्या समोर तिचा वावर नेहमी हासरा आणि प्रसन्न असे। कुणाला वाटणारही नाही की तिच्या आयुष्यात इतकी उलथापालथ चालू आहे, इतकी ती मन मोकळेपणानं वागायची। आणि तिचं हे असं हसणं वागणं पाहून कोणालाही तिला जुने विषय काढून त्रास द्यायला आवडायचंही नाही। पण हे तिचं सतत हसत खेळत बोलणं, हा वावर, हा प्रसन्न चेहरा, हे सर्व फक्त दाखवण्यापुरतं होतं। हा फक्त एक मुखवटा होता जो तिनं जगाला दाखवण्यासाठी परिधान केला होता। खरी नंदिता अशी नव्हती। खरी नंदिता आतून पूर्णपणे पोखरली गेली होती। काही अर्थी ते स्वाभाविकही होतं, कारण कोणाला वाटेल ना आपल्यासोबत असं व्हावं म्हणून। सुखी संसाराची तिची जी काही स्वप्न होती ती धुळीला मिळाली होती आणि याला ती स्वतःच जबाबदार समजत होती, कारण अजयची निवड तिने स्वतः केली होती। म्हणूनच तिनं ठरवलं की आपल्या दुःखात कोणालाही सामील करून घ्यायचं नाही, आपल्यामुळे अजून कोणाला त्रास नको, अगदी आपल्या आईबाबांना देखील।
बाहेर कितीही ती छान वावरली तरी घरी मात्र तिचा बांध फुटे। ती एकटीच रडत राही, स्वतःला दोष देत राही। तिनं कित्येक रात्री जागून काढल्या या विचारानं की आपण असा निर्णय का घेतला। ना खाण्यावर लक्ष असे, ना स्वतःच्या तब्येतीकडं। दुसऱ्या कोणाला ते जाणवलं, कोणी काही बोललं तर तिचं ठरलेलं उत्तर असे की वातावरणामुळे असं होतं कधी कधी। त्यात कामाचा व्याप, दुःख सांगायला, मन मोकळं करायला कोणीही नसे, त्यामुळे आतल्यात तिचा जीव घुसमटत असे। हे सर्व आपण सुरू केलं, त्यामुळे याचे परिणाम देखील आपणच भोगले पाहिजेत अशी मनस्थिती तिनं करून घेतली होती। आणि याचा तिला खूप त्रास होत होता। हे असं दुहेरी वागणं तिला कठीण जाऊ लागलं, पण तरीही तिनं हेच मान्य केलं होतं की ती असंच वागणार। आपलं आयुष्य हे अनिश्चित घटनांनी भरलेलं आहे मित्रांनो, त्यामुळं कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही। पण म्हणून झाल्या घटनांना स्वतःला दोषी ठरवून हे असं खोटं आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो। घटना कितीही त्रासदायक असल्या तरी त्या एका वेळेनंतर सोडवता येतात, त्याची दाहकता काही काळाने कमी होते, त्याचा आतल्या त्रास करून घेऊन काहीही होत नाही, उलट आपला त्रास वाढत जातो। आपल्याला वाटत असतं की आपल्या त्रासानं इतरांना अजून मनस्ताप होईल, आपलं दुःख कोणाला सांगायचं, पण असं नसतं। कोणी सांगावं, आपले दुःख शेअर केल्यानं कदाचित कमी होणारही असेल, त्यात जर आपलीच माणसं असतील तर त्याचा एक वेगळाच आधार मिळतो। त्यामुळे फक्त बाहेरून आनंदाचा मुखवटा दाखवून काहीही होत नाही आयुष्यात। महत्त्वाचा असतो तो आंतरिक आनंद, आंतरिक शांती। ती मिळवण्यासाठी आपल्याला जे झालं त्याला स्वीकारून त्यातून बाहेर पडायला लागतं। सतत स्वतःला दोष न देता एक माणूस म्हणून माफ करून यापुढचे आपले निर्णय कसे नीट असतील, विचारी असतील, यावर विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणताही मुखवटा घालायची वेळ येणार नाही। तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल ना की केवळ जगाला आनंदी आहे असं दाखवून आनंदीपणाचा मुखवटा परिधान करून सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो, जगाला नाही। त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की स्वतःच्या आंतरिक सुखावरती भर द्या। केवळ तुम्ही छान दिसताय किंवा मग तुम्ही आनंदी दिसताय याला काहीही महत्व नाही, तुम्ही आनंदी असायला हवं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल ना तर आपल्या जवळच्या मित्र मंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि जी कुठली व्यक्ती एखाद्या अशा बिकट प्रसंगामध्ये सापडली असेल तर अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला तर बिलकुल विसरू नका। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे, चला आणखीन सुंदर बनवूया।